गणपती बाप्पा आज येणार होते, एक तर उठायला उशीर झाला, पटकन आवरलं जाऊन गणपती बाप्पासाठी हार घेतला, त्यानंतर 21 मोदक घेतले, थोडीशी आरास राहिली होती, घरी आलो पटकन आरास केली, त्यानंतर हे बघा आमच्या गणपती बाप्पाचे दागिने, तोपर्यंत बघितले तर राजीवर उठलेला, मग काय गणपती बाप्पा येणार म्हणल्यावर राजीवर डान्स करायला लागला, म्हणून आम्ही दोघांनी जर डान्स केला झाकपूक झाकपूकवर, त्यानंतर प्रियानं मी आणि राजीवरनं आवरलं, तोपर्यंत आमची सगळी चिलीपिली गँग आलेली, मग आम्ही गणपती आणायला निघालो. आमच्या घरा शेजारीच असणारे अष्टविनायकाला केंद्र पंकज कुंभार यांच्याकडे आम्ही दरवर्षी शाडूची मूर्ती घेत असतो. प्रियानं त्याला सर्व दागिने घातले आणि गणपती बाप्पाची पूजा केली आणि प्रशांत झेंडेनं याची मूर्ती सजवलेली आहे. आम्ही गणपती बाप्पा मोर्या करत घराच्या दिशेने निघालो. खरं तर खूप भारी वाटत होतं, गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं. घरापाशी आल्यावर फटाके, पाऊस, आतिषबाजी करून आम्ही गणपती बाप्पाचं घरामध्ये स्वागत केलं. प्रियानं पूजा केली, आईनं पूजा केली, त्यानंतर आम्ही घरामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. घरामध्ये गणपती बाप्पा आल्यामुळे एक नवं चैतन्य निर्माण झालं होतं. खूप भारी वाटत होतं गणपती बाप्पाचं देखणं रूप बघून. घरामध्ये गणपती बाप्पा आल्यामुळे सगळ्यांचं उत्साही असं वातावरण झालेलं. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाची पूजा केली, त्यानंतर आरती झाली. आरती झाल्यानंतर एक प्रसन्न असं वातावरण घरामध्ये निर्माण झालं होतं. सगळेजण गणपती बाप्पा आल्यामुळे खुश होते. त्यानंतर हा बघा प्रसाद, गणपती बाप्पाचा आवडता मोदक प्रसाद. आम्ही थोडं सेशन, फोटो सेशन केलं आणि त्यानंतर आम्ही थोडंसं पुन्हा नाचलो, प्रिया मी राजवीर. मग सगळ्यांनी गणपती बाप्पाचा प्रसाद घेतला.